नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ऋषी टॉक्समध्ये स्वागत आहे। आज मी सुरुवात करत आहे भूटान सिरीजच्या पहिल्या ब्लॉगला। या सिरीजमध्ये मी तुम्हाला आमचा भूटान टूरचा अनुभव शेअर करेल, तसंच भूटानला कसं जायचं ते सांगेल व त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करेल। तर तुम्ही पूर्ण भूटान सिरीज बघा अशी नम्र विनंती। चला तर मग जाऊया या लॉकडाऊनमध्ये पण भूटानच्या टूरवर। सुमारे 2 वाजेला आम्ही ज्या ट्रेनमध्ये प्रवास करत होतो ती ट्रेन भुसावळ जंक्शनवरून डिपार्ट झाली। ट्रेनचं नाव कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेस असून ही गाडी पूर्ण एसी होती। कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेसने आम्हाला 34 घंट्यांमध्ये न्यू जलपाईगुडी रेल्वे जंक्शनवर सोडलं होतं। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण भूटानला 3 मार्गांनी जाऊ शकतो। पहिलं म्हणजे बाय रोड, स्वतःच्या बाईक किंवा कारने आपण भूटानला जाऊ शकतो। त्यासाठी आपल्याला भूटान गव्हर्नमेंटकडून एक परमिट घ्यावं लागतं जे की आपल्याला इझिली मिळून जातं। त्या परमिटची फीज 2000 रुपये एवढी असते। दुसरा मार्ग म्हणजे बाय एअरलाईन, एरोप्लेनने आपण डायरेक्ट पारो एअरपोर्टला जाऊ शकतो। पारो एअरपोर्ट हे भूटानचं एकमात्र एअरपोर्ट आहे। तिसरा मार्ग म्हणजेच बाय ट्रेन, जो की आम्ही फॉलो केला आहे। यासाठी आपल्याला ऑल ओव्हर इंडियामधून न्यू जलपाईगुडी जंक्शनवर यावं लागतं। न्यू जलपाईगुडी जंक्शनवरून आपल्याला हाशिमारा रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रेन मिळते आणि ट्रेन हाशिमारावरून आपल्याला जायगावला बाय ऑटो किंवा टॅक्सी जावं लागतं। जायगाव हे इंडिया आणि भूटानच्या बॉर्डरवर वसलेलं एक छोटंसं शहर आहे। त्याच्या म्हणजे भूटानच्या साईडला त्याला आपण फेन्सोलिंग म्हणतो आणि इंडियाच्या साईडला आपण त्याला जायगाव म्हणतो। याबाबत पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रीफमध्ये माहिती देईलच। फायनली 34 घंट्यांच्या प्रवासानंतर आम्ही न्यू जलपाईगुडी जंक्शनला पोहोचलो होतो। न्यू जलपाईगुडी हे वेस्ट बेंगॉलमधील मोठ्या शहरांपैकी एक शहर। न्यू जलपाईगुडीची स्पेशालिटी अशी की ते त्याच्या स्पेशल फूडसाठी प्रसिद्ध आहे। आम्ही आधीच न्यू जलपाईगुडी जंक्शनजवळच डिवाईन रेसिडेन्सी नावक एका लॉजमध्ये रूम बुक केलेली होती, कारण आम्हाला सकाळीच भूटानसाठी रवाना व्हायचं होतं। मित्रांनो, आपण भूटान ब्लॉग सिरीजच्या पहिल्या व्हिडिओला इथेच स्थगित करूया। आपण पुढच्या व्हिडिओत भूटानमध्ये एंट्री करू। त्याबरोबरच मी तुम्हाला इमिग्रेशनला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स लागतात, करन्सी एक्सचेंज कुठे करावी आणि टुरिस्ट सिम तुम्हाला कुठे मिळेल याबाबत माहिती देईल। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।